बी टीम ने 12 धावा एका षटकामध्ये डिफेंड केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या मानेरे टीमने. कधी कधी जिंकणारे संघ पराभूत होत असतात, कधी कधी पराभूत होणारे संघ जिंकत असतात. हा सर क्रिकेटचा खेळ आहे. तर सामना देखील सुरू करायचा आहे. विकी जोशी सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकांचा हा सामना असेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या ठीक सकाळी 11 रिपोर्टिंग करावं लागेल, कारण की 5 संघांमध्ये ड्रॉ उडवले जातील. उद्या जो संघ आज जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या ठीक सकाळी 11 रिपोर्टिंग करावं लागेल. स्ट्राइकिंगला फलंदाज विशाल पाटील आहे. पंचांचा इशारा होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस फेकलाय. ऋषी आहे, चांगले क्षेत्ररक्षण ऋषी भोईरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने मानेरे टीमचं आव्हान जिवंत आहे ते ऋषी भोईरमुळे, कारण की शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकून जय मसोबा मानेरे टीमला सामना जिंकून दिलाय ऋषी भोईरने. आणि तोच संघ खेळतोय तिसऱ्या फेरीमध्ये. जय मसोबा मानेरे विपक्ष आपण पाहू शकाल. स्वरा 11 चेन द गेम वडोली बी. हे दोन संघ आमने सामने आहेत. एक संघ मलंगड विभागातील संघ आहे, तो दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील संघ आहे. हे दोन संघ अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यावेळेस नक्कीच क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळालाय. विकी जोशी पुणेकर सज्ज होतोय. स्ट्राइकिंगला फलंदाज ऋतिक पाटील आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. एक धाव कम्प्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. या आधीच्या सामन्यामध्ये देखील विकी जोशीने खूप चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 5 धावेंचं षटक फेकलं होतं. ऋषी भोईरने 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मानकोली टीमने आक्रमण केलं. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. अपिश अँड पनिश, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. विशाल पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. विकी जोशी पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फुल टॉस, चेंडू फटका फसलाय. ऋषी भोईर आहे, चूक होणार नाहीये. खूप चांगला जेल टिपलाय. बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. विशाल पाटीलची खेळी संपुष्टात. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज ज्युनियर आकाश पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. खूप चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती विकी जोशीने, त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी करतोय. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होते, चौकार ठोकला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलं आणि विशाल पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय विकी जोशीने. स्ट्राइकिंगला फलंदाज ऋतिक पाटील आहे. चांगला चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी, चांगलं क्षेत्ररक्षण ऋषीने इम्प्रेस केले. आजचा दिवस खऱ्या त्याने गाजवलाय ऋषी भोईरने. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि फलंदाजी देखील असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे मानेरे संघाच्या माध्यमातून ऋषी भोईरने. विकी पुणेकर सज्ज होतोय. यावेळी शेराचा वेध केला होतोय. स्ट्रॉंग अपील केली होती, पॅडवरती चेंडू ब्रश झाला होता, डॉट बॉलची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. स्वरा 11
चेंज द गेम वडोली बी या टीमची। दोन्ही संघांना एका एका गोलंदाजाची कमी भासते, कारण की वडवली बी टीम मध्ये कमलेश पाटील नाहीये तर मानेरे टीम मध्ये तेजस भुईर नाहीये। नक्कीच मलंगड एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे, मिस्टर जीटीसी तेजस भुईर या संघामध्ये नाहीये। तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय ऋषी भुईर। या ऋषी भोईरने संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे, तोच ऋषी भोईर येतोय दुसरं षटक फेकण्यासाठी। स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक पाटील, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग मॅग्निफिसेंट क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळ्या हरीश भोईरसाठी। 100% दाखवतोय, 100% एफर्ट यावेळी आपण पाहतोय हरीश भोईरच्या माध्यमातून। आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यामध्ये यश आलंय, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 8 धावा धावफलकावरती, 8 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगली गोलंदाजी होते, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मानेरे संघाकडून। ऋषी पुन्हा सज्ज होतोय, राईट आर्म राऊंड विकेट, चांगला चेंडू आपण पाहतो, सुरेख गोलंदाजी, स्विंग अनामेस टप्प पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघतोय आउट स्विंगच्या माध्यमातून आणि सरळ जाऊन प्रवीण जोशीच्या हातामध्ये विसवतोय। एसट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगणक प्रवीण जोशीला। धावसंख्या स्थगित आहे 8 या आकड्यावरती, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय। चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, यष्टे उद्वस्त दांडी गुल, यू मिस आय विल डेफिनेटली इट, फलंदाज बाद जुनियर आकाश पाटील बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज विकास पाटील येतोय, या आधीच्या सामन्यामध्ये देखील विकास पाटील ने झकास कामगिरी केली होती, कारण की 2 फलंदाज लवकर गमावले होते, त्यानंतर ऋतिक पाटील आणि विकास पाटील ने चांगली पार्टनरशिप बनवली होती हेदुटने संघाच्या अगेन्स्ट। 31 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली होती 10 चेंडूंमध्ये, 310 स्ट्राइक रेट ने फलंदाजी केली होती। दुसऱ्या सामन्यामध्ये तोच फॉर्म कंटिन्यू करावा लागेल या तिसऱ्या सामन्यामध्ये, कारण की अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे, बक्षीस पात्र लढत आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल। ऋषी पुनिक सज्ज होतोय, चांगला फटका आपण पाहतोय विकास पाटीलच्या बॅट मधून, पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज करतोय षटकार। थँक्यू सो मच। विकास पाटील ने पहिल्या चेंडूवरती झकास कामगिरी केली आहे, धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 14 या आकड्यावरती। चांगला चेंडू आपण पाहतोय, बॉटमेनचा वापर केला होता, डॉट बॉलची समाप्ती होते, अप्रतिम गोलंदाजी कम बॅक करतोय गोलंदाज ऋषी भोई, षटकारानंतर डॉट बॉल फेकलाय, 5 चेंडू फेकले, 7 धावा खर्च करतोय, 1 षटकार जरूर ठोकला होता तरीही 7 धावा खर्च केलेत आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे ऋषी भोईरने। यावेळी चांगला फटका पण पाहतोय, भिडकावून दिलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार।
थँक्यू सो मच. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धाव बनवल्यात पहिल्या दोन षटकांमध्ये. चेन द गेम वडवली बी या टीमने, स्वरा 11 चेन द गेम वडवली बी विपक्ष जय मसोबा मिहिर 11 मानेरे हा विद्यमान सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय तिसरं षटक फेकण्यासाठी. हरीश भोईर, राहुल भोईर जे समालोचक मित्र आहेत त्यांचे हे बंधू. स्ट्रायकिंग द फलंदाज ऋतिक पाटील. हरीश ओवर द विकेट. यावेळी चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील केली होती. पंचांकडे प्रश्न विचारले होत आहेत. पंचांचे शेल लेग बाईट येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय या मैदानावरती. गजल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आज स्पर्धेत चौथा दिवस, उद्या शेवटचा दिवस असेल. हरीश चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख टायमिंग, सुरेख फटका, चेंडू जातोय रोहित शर्मा स्टँड मध्ये चौकार. थँक यू. तर तीन संघ क्वालिफाय झाले तर टॉप फाईव्ह मध्ये. पहिल्या दिवशी ढोके संघ, दुसऱ्या दिवशी कापरी सिद्धी पाले संघ, तिसऱ्या दिवशी VCC मानकिवली अर्थात विकास CC मानकिवली. यावेळी चांगला चेंडू. बघूया आजच्या दिवशी कोणता संघ क्वालिफाय होतोय. धावसंख्या स्थगित आहे 25. 25 आकड्यावरती तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज हरीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. गॅप मध्ये खेळताय. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक यू. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. विकास पाटीलचा बल्ला बोलतोय. लाईन पावी लागेल. पंचांकडे वळतायत. पंचांचा इशारा व्हाईट चा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना स्पीडअप करायचा आहे कारण की 6 वाजून गेलेले आहेत. अंधार होत चाललाय या मैदानावरती. अंधाराचं साम्राज्य आपण पाहू शकाल कारण की अंधार खूप लवकर होतो. यावेळी नो चेंडू घोषित केलाय. पंचाने दंडित केलाय. नो प्लस 1 एकूण 2 धाव मिळतील. बीमर चेंडू फेकला होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. पंचांचा इशारा येतो फ्रीटचा. 2 चेंडू शिल्लक आहेत. दिशेपासून भरकटतोय आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे ऋतिक पाटील. करू शकतो ना स्ट्राईक चेंज झाली लागले म्हणजे. 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 4 षटकांचा हा सामना आहे. हरीश पुणेकर सज्ज होतोय. फ्रीची संधी असेल ऋतिक पाटील कडे आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार.
थैंक यू सो मच। 38 धावा धावपळ वरती आहेत, जास्त वेळ आपण घेऊ नका। पंच देखील सांगतायत की जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हालाच अंदर होईल, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच फलंदाजी करावी लागेल। चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्कर करतोय, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न असेल, धावपाची संधी आहे आणि दोन धाव पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट। आणि पहिल्या तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 13.33 च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती चेंज द गेम वडवली बी या टीमची 20 धावा खर्च केल्या या षटकामध्ये हरीश भोईरने। थँक यू मानेर टीम। बघा क्षेत्ररक्षण तोडीत लावून घ्यायचं आहे, तुम्हालाच फलंदाजी करावी लागेल। प्रवीण जोशी आजच सामना कंप्लीट देखील केला जाईल। बघा बॅड लाईट चं कारण चालणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की आयोजकांनी आधीच सांगितलं होतं 4 षटकांचा सामना असेल आणि तो सामना आजच खेळवला जाईल, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे। जय मसोबा मिहिर 11 मानेरे या टीमला विनंती असेल। अंतिम षटक घेऊन तो गोलंदाज, गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय विशाल। या आधीच्या दोन सामन्यांमध्ये नितेशने गोलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये थोडासा बदल केलाय, विशालला भुईर येतोय गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस पहिला चेंडू पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय, धावसंख्या एक ने पुढे सरकेल 41 धावा धावफलकावरती, एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल चेंज द गेम वडवली बी या टीमला। यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलाय, बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईट चेंडू घोषित केलेत, धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत। स्वरा 11 चेंज द गेम वडवली बी, विपक्ष जय मसोबा मिहिर 11 मानेरे। हा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील शेवटचा सामना, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल। चांगला चेंडू आपण पाहतोय, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव कंप्लीट, चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या एकने पुढे सरकते 43 धावा धावफलकावरती। या आधीच्या सामन्यामध्ये देखील याच दोन फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील खूप चांगली फलंदाजी होते। यावीस अप्परकटच्या माध्यमातून भेडकावून दिलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार। थँक्यू सो मच। धावसंख्या 47 धावा धावफलकावरती, खूप चांगली फलंदाजी ऋतिक पाटील आणि विकास पाटील या दोन फलंदाजांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय। विशाल या 20 गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, शॉर्ट आर्म पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार। थँक यू सो मच। 53 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। आमचे व्हॉलेंटियर्स सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे, नवीन चेंडू घेण्यात आलेला आहे, विशाल पुणेकर सज्ज होतोय। चांगला चेंडू भेडकावून दिलाय, लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार। थँक्यू सो मच। ऋतिक पाटील आणि विकास पाटील ची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या,
59 धावा दाव फलकावरती 50 धावांची पार्टनरशिप देखील पूर्ण होते, 51 धावांची पार्टनरशिप। चांगला चेंडू आपण पाहतोय, अपड्राइव्हचा फटका आहे, कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते, एक धाव कंप्लीट, आशीष आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, धावबाजी संधी आणि फलंदाज बाद ऋतिक पाटील धावबाजच्या स्वरूपात बाद होतोय आणि सांघिक यश मिळतंय मानेरे या टीमला। थँक्यू सो मच। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील। विकास पाटील ऑन स्ट्राइक, चांगला चेंडू आपण पाहतोय, गॅप मध्ये खेळतायत, एक धाव कंप्लीट, आशीष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती, दोन धाव मिळतात आणि पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा दाफलकावरती आणि 63 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय स्वरा 11 चेन द गेम वडोली बी या संघाने, जय मसोबा मिहिर 11 मानेरे या संघासमोर। थँक्यू सो मच। 63 धावांचं लक्ष ठेवलंय चेन द गेम वडोली बी या टीमने। जो संघ उतरलाय स्वरा 11 या नावाने, हा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये, त्यांच्या समोर आहे जय मसोबा मिहिर 11 मानेरे। 63 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय या मैदानावरती, 15.75 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी जय मसोबा मानेरे या टीमला। प्रवीण जोशी आणि हरीश भोईर ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्गोदी सज्ज होतोय विशाल पाटील। 24 चेंडू जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। ऑल द बेस्ट शो द गुड गेम। यावेळी फटका फसलाय, एक धाव कंप्लीट, चेंडू पडतो नोमेन्स लँड झोन मध्ये, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, एका धावेने श्रीगणेश होते ती म्हणजेच मानेरे या टीमची। विशाल पाटील एक गुणवान गोलंदाज आहे, गतवर्षी याच खेळाडूला स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची रेनॉल्ड क्विट कार मिळाली होती, तोच विशाल पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। यावी चांगला फटका पण पाहतोय, अभिष अँड पनिश, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। जास्त वेळ घेऊ नका बघा, कारण की अंधार होत चाललाय, त्यामुळे विनंती असेल
वडवली बी या टीमला पाच धावत अव्वलकवरती आहेत. हरीश भोईरने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय, दमदार आगाज करतो हरीश भोईर. फुलटा चेंडू, गुड नॉट टेक, तमाशा देख, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय हरीश भोईरच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. तर मॅच बॉल येतोय बघा पंचा. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. पुण्याचा सज्ज होतोय हरीश भोईर, एक विस्फोटक फलंदाज आहे, आक्रमक सुरुवात देखील करतोय. चांगला चेंडू, स्क्वेअर द विकेट केला, गॅप मध्ये खेळतोय, खूप चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, चांगले क्षेत्ररक्षण कल्पेश पाटीलच्या माध्यमातून आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती कल्पेश पाटीलने आपल्या संघासाठी एक धाव रोखली आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवलंय. 12 धावा धावफलकावरती आहेत मानेरे या टीमची स्ट्रायकिंग फलंदाज संघनायक प्रवीण जोशी ऑन स्ट्राइक. विशाल यावेळी चांगला चेंडू आहे, ऑन साइड चेंडू येतो, स्क्वेअर द विकेट, एक धाव कंप्लीट, चांगले क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, 5 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करतोय गोलंदाज विशाल पाटील. विशाल पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चेंज द गेम वडवली बी. चांगला चेंडू आपण पाहतोय, भिडकावून दिलाय, फटका फसतोय, रुपेश पाटील जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय मिड विकेट सीमारेषेवरती रुपेश पाटीलने आणि पहिला मोठा धक्का बसतोय मानेरे या टीमला. हरीश भोईर बॅक टू द पवेलियन, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 50. थँक्यू सो मच. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण जोशी आहे. प्रवीण जोशी आणि विशाल भोईर हे फलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहे. ऋतिक पाटील 18 चेंडू 50 धावांची गरज. ओवर द विकेट ऋतिक. चांगला चेंडू भडकावून दिलाय, इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहतोय आणि विकास पाटीलने कार्बन कमाल जेल टिपलाय. अजून एक धक्का बसतोय संघनायक प्रवीण जोशी बॅक टू द पवेलियन. तर नवीन फलंदाज आशिष जोशी येतोय. विशाल भोईर आणि आशिष जोशी ही जोडी आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय ऋतिक पाटील हा गोलंदाज. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती ऋतिक पाटीलने, 28 धावा बनवल्या होत्या. चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी होते ऋतिक पाटीलच्या माध्यमातून.
गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय, ही ओळख आहे ऋतिक पाटीलची आणि आपली ओळख सिद्ध करतोय. सलगचे दोन चेंडू निर्धाव चेंडू फेकले, त्यामध्ये एक विकेट देखील संपादित केलाय प्रवीण जोशीचा. पुण्याच्या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मिस टायमिंग फटका आहे, जज करतोय सिनियर आकाश पाटील, परंतु झेल ड्रॉप, तोपर्यंत मिळतायत या दोन धावा आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत, 63 धावांचं खूप मोठं लक्ष आहे जिंकण्यासाठी, अजूनही 48 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग फलंदाज विशाल भोईर, इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. चांगला चेंडू आपण पाहतो, सुरेख गोलंदाजी, यष्टांवरून चेंडू ट्रॅव्हल होतो हेच पाहिलं पंचांनी आणि निर्धाव चेंडू घोषित केलाय. सुरेख गोलंदाजी करतोय, वाजवी षटक फेकतोय ऋतिक पाटील, इम्प्रेस केलंय संपूर्ण दिवसामध्ये, आजचा दिवस गाजवलाय 16-11 चेन द गेम वडवली बी या टीमने. विशाल पुण्याच्या स्ट्रायकिंगला सज्ज होतोय, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. चांगला फटका आपण पाहतोय, पुन्हा झेलची संधी असेल, पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि दोन धावा कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, 17 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. 5 चेंडू फेकलेले आहेत, 4 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक पाटील. वाजवी षटक फेकतोय, इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी, 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. समीकरण थोडस महाग होतंय कारण की 63 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि खराब कामगिरी केली आहे माननीय टीमने. यावेळीस चांगला चेंडू आपण पाहतोय बॅट अँड पॅडच्या मध्ये फेकला होता, एक चेकी सिंगल कंप्लीट आणि पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती मानेले या टीमची 9.00 सरासरीने, 18 धावा धावफलकावरती, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 45 धावांची गरज. मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं बसलाय घस 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 घसा या 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 आमच्या बोकांनी बसा बारा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय स्वरा 11 चेन द गेम वडवली बी हा संघ. ज्युनियर आकाश पाटील सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती 3 षटक फेकण्यासाठी. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील कारण की जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता वडवली बी संघ तेव्हा 2 षटकांमध्ये 20 धाव बनवल्या होत्या आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये 42 धाव बनवल्या. यावेळीस कीपर बीट, शॉर्ट टर्मेन क्षेत्ररक्षक बीट होतोय परंतु लॉंग स्टॉप सीमारेषेवरती चांगले क्षेत्ररक्षण होते. तिसऱ्याचा प्रयत्न असेल आणि धावबादची संधी फलंदाज बाद, 22 स्वरूपात या दोन धावा येत आहेत आणि फलंदाज देखील बाद होतोय. विशालची खेळी संपुष्टात. अकरा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मानेरे या टीमला. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजेच चेन द गेम वडवली बी
या टीमची स्वरा इलेवन या नावाने हा संघ खेळतोय. या स्पर्धेमध्ये चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण, क्या बात है, सुरेख जेल टिपतोय, अप्रतिम जेल टिपलाय आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय. आशिष जोशी बॅक टू द पवेलियन. रवींद्र आणि हर्षल ही जोडी आहे. सगळ्यांची नाव माहिती आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 85 वाईटचा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 षटकांमध्ये 42 धाव बनवल्या. चेंड गेम वडवली बी टीमने. त्याच धावा निर्णायक ठरल्या या सामन्यामध्ये. टीव्हीएस ज्युपिटरची चावी हरवलेली आहे. कोणाला जर सापडली तर आपण आणून द्यायची आहे. टीव्हीएस ज्युपिटर ची चावी इथे हरवलेली आहे. कोणाला जर सापडली तर आपण आणून द्यायची आहे. बावीस धावा धावफलकावरती आकाश. यावेळी क्लीन बॉल फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय. मानरे या टीमला तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय. जय मसोबा मानरे या संघाची. मागच्या सामन्यामध्ये निर्णायक क्षणी षटकार ठोकला होता तोच लहू मात्र येतोय. 7 क्रमांकावरती पराभवाच्या छायेमध्ये मानेरे हा संघ. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकतोय आकाश पाटील. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा. 40 धावांची गरज आहे. लव मात्रेच्या बॅट मधून संघर्षमय षटकार. थँक यू. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. वडोली संघ आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे. विशाल पाटील 6 चेंडू आणि कंपल्सरी 34 धावांची गरज. 5 षटकार आणि 1 चौका ठोकावा लागेल या शेवटच्या षटकामध्ये. परंतु गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय कल्पेश पाटील. ज्या कल्पेश पाटीलने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे संपूर्ण दिवसामध्ये तोच कल्पेश पाटील येतोय या 34 धावा डिफेंड करण्यासाठी. पहिल्या मॅचला 2 रन होते. दुसऱ्या मॅचला 10 रन डिफेंड 12 रन डिफेंड केले. कल्पेश ओवर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑनसाइडला चेंडू होतोय डीप मिड विकेट सीमारेषेवरती. आकाश आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला स्कोर द विकेट केलेला आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे सरकते. आणि
चार चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. वडवली बी आणि मानेरे या दोन टीम मध्ये चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळत आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तीन चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तर पहिला उद्या ठीक 9 वाजता सामना असेल बजरंग क्रिकेट संघ मानकिवली विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ मानकिवली या दोन टीम मध्ये पहिला सामना असेल ठीक 9 वाजता आणि दुसरा सामना असेल ठीक 10:45 बीसीसी चिंचवली विपक्ष श्रीराम क्रिकेट संघ वराडे या दोन टीम मध्ये. तर दोन्ही चारही संघांना विनंती असेल वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. यावेळी चांगला शेंडू आपण पाहतोय. सुरे गोलंदाजी लेग बायची सुरुवात. एक धाव मिळते. दोन चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फी सामना होतोय. कापरे सिद्धी पाले संघ ढोके संघ आणि विकास सीसी मानकिवली संघ उद्या आपण 11 वाजता सकाळी रिपोर्टिंग करायचं आहे. अप्रतिम जेल टिपलाय. सुरेख जेल टिपतोय. कल्पेश पाटील आणि एक चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील आणि खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकतोय. या 20 चेन द गेम वडवली बी संघ. स्वरा 11 चेन द गेम वडवली बी संघ दाखल होईल या चेंडू नंतर टॉप 5 मध्ये. दाखल होणारा चौथा संघ ठरलाय स्वरा 11 चेन द गेम वडवली बी संघ.